क्वेश्चन आहे सीरियल नंबर 3 टार्गेट मधला क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइज 6.1 मधला क्वेश्चन बरोबर काय क्वेश्चन दिले बघा त्यांनी आपल्याला एका लाईनचं कार्टेशियन इक्वेशन दिले आणि त्या कार्टेशियन इक्वेशन वरून आपल्याला डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचं ना डायरेक्शन रेशो नाही काय डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचं मला सांगा ज्याने कार्टेशियन इक्वेशन दिलेलं असतं कार्टेशियन इक्वेशन मध्ये दोन गोष्टी असतात कोणत्या कोणत्या रे एक तर पॉइंट की कुठल्या पॉइंट मधून ती लाईन जाते आणि दुसरं म्हणजे डीआरएस मी काय म्हणणं कळलं आता क्वेश्चन मध्ये इथे अपोस्ट्रॉफी एस दिलाय दिसतो का अपोस्ट्रॉफी एस नाही अपोस्ट्रॉफी दिलेला आहे वर्ड बरोबर की आपलं स्लिप ऑफ टंग काय दिलेलं आहे अपोस्ट्रॉफी हा सिम्बॉल दिलेला आहे त्या केस मध्ये काय करायचं बघा सगळ्यात आधी याला स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कंपेअर करूया बरोबर काय करूया इथं कंपेअरिंग इट विथ काय आपलं स्टँडर्ड इक्वेशन सांगा It is x minus x1 upon a is equal to y minus y1 upon b. इधर is equal to अस्तर. शुभम इधर ध्यान दो. Is equal to z minus z1 upon c. हे माझं स्टँडर्ड इक्वेशन. बरोबर. हे मध्येच apostrophe त्याने सिम्बॉल वापरलेला आहे. करेक्ट. सेमीकॉलन म्हणतो आपण ना. apostrophe नाही ऍक्च्युअली सेमीकॉलन. तुम्ही कोण हो म्हणताय यार. सेमीकॉलन आहे. करेक्ट. apostrophe असा असतो वरती. बरोबर. काय तुम्हाला इंग्लिश येत नाही. Y minus 5 by 2 upon khali kita aale re 3 yette ka nakki ata ya case madhe ki ya equal to madhe convert karto ya equal to madhe convert karto ha minus 1 hoye kya side la jail so what we are getting is z plus 1 upon 0 fakt trick ithe ithe 0 ghetse hai ka he kadhi je yala semicolon vaparla asel na z plus 1 म्हणजे त्या साईडला आपण काय केलं जो मायनस होता त्या साईडला प्लस 1 घेतला इक्वल टू 0 राहिला त्याला डिनोमिनेटर मध्ये टाकून द्यायचं थोडासा प्रॉब्लेम मी सुद्धा बघेन एक्झॅक्टली काय कॉन्सेप्ट आहे हा पण आता पुढे एवढं लक्षात ठेवा की वी नीड टू कीप 0 इन द डिनोमिनेटर व्हेनेवर वी हॅव सच सेमी कॉलन कमिंग इनटू पिक्चर ओके ठीक चालेल काही तरी चुकीचं सांगण्यापेक्षा लेट्स ऍक्सेप्ट ना आय विल चेक फॉर शुअर कमेंट पेन करून ठेवेन मी तुम्हाला की रीझन काय असेल राईट ठीक बरं आता हा जो 2 आहे तो 2 कुठे आहे न्यूमरेटर मध्ये आपल्याला इथे 2 कोएफिशिएंट नको तो कुठे पाहिजे डिनोमिनेटरच्या डिनोमिनेटर मध्ये पाहिजे याला कसं लिहू तर बघा x minus minus 2 upon 2 is equal to इथे काय मिळते y minus 5 by 2 upon 3 by 2 लिहू शकतो काय येस ऑर नो कॅन आय राइट लाइक दिस ओके नाही इज इक्वल टू पुढे काय मिळाले z minus minus 1 upon 0 बरोबर इथपर्यंत श्योर आता जर तुम्ही या केस मध्ये काय लिहिले तर drs मल्टीप्लाय जर 2 ने मल्टीप्लाय केलं 4 मल्टीप्लाय केलं 2 आणि हा 2 कॅन्सल झाला बरोबर का नाही आणि या 0 ला जर 2 ने मल्टीप्लाय केलं तर हे किती आले 0 बरोबर आहे का नाही म्हणजे आपले डीआरएस काय झाले रे a b c हे आपले झाले डीआरएस त्यांनी सांगितले डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करा आता ती लाईन कुठल्या पॉइंट वरून जाते ते अशी हेळलेली नाही बरोबर आता मी काय करतो बघा ना वी नो काय माहिती आपल्याला डीसीएस आर गिवन बाय आर काय असत रे एल कॉमा एम कॉमा एन हे माझे डीसीएस असतात आता डीसीएस फाइंड आउट करायला दोन मेथड असतात एक तर मला अल्फा बीटा गॅमा द्या म्हणजे एल चा फॉर्म्युला कॉस आहे एम चा फॉर्म्युला कॉस बीटा आणि एन चा फॉर्म्युला कॉस गॅमा पण इथे एल एम एन म्हणजे अल्फा बीटा गॅमा आहेत का नाही मी काय करणार देअरफोर वी नो वरती लिहिले ऑलरेडी देअरफोर काय लिहू शकतो एल इज इक्वल टू ए अपॉन रूट ओव्हर काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे डीआरएस वरून आपण डीसीएस फाइंड आउट करू शकतो तुम्हाला ऑलरेडी काल सांगितलं तेच क्वेश्चन रिपीट होतात बघा एक्झाम मध्ये देअरफोर काय लिहिले बघा एल इज इक्वल टू नाउ व्हाट इज द व्हॅल्यू फॉर ए 4 b
बी की वैल्यू कितनी 3, सी की वैल्यू कितनी 0, 430, सो दिस इज 4 अपॉन रूट में लिख लिया था 4 स्क्वायर प्लस 3 स्क्वायर प्लस 0 स्क्वायर, देयरफॉर l इज इक्वल्स टू 4 अपॉन रूट मध्ये 16 प्लस 9, 16 प्लस 9 म्हणजे किती रे 4 अपॉन रूट मध्ये 25, रूट मध्ये 25 म्हणजे किती झालं 5, म्हणजे मला l ची व्हॅल्यू किती मिळाली 4 अपॉन 5, हा झाला माझा पहिला डीसीएस, बरोबर इतपर्यंत। सिमिलरली मी काय करणार आहे सांगा, सिमिलरली लेट्स फाइंड आउट व्हाट एक्झॅक्टली इज युअर व्हॅल्यू फॉर m, तर m चा फॉर इथे कसं l ला a घेतलं b अपॉन रूट ओवर ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर, बरोबर, देयरफॉर m इज इक्वल टू बी ची वैल्यू किती आली बघा 3, बरोबर, म्हणजे 3 अपॉन रूट मध्ये खाली किती दिले 25 डायरेक्टली, ओके ना, तो ल्यू कडे डायरेक्ट आता रूट मध्ये 25, ओके ना, देयरफॉर m ची वैल्यू किती आली इट इज 3/5, बरोबर आहे ना, तर सगळ्यांचा डिनोमिनेटर तर सेमच आहे ना, डिनोमिनेटर रूट 25 येणार आहे, एंड फाइनली काय म्हणू शकतो आपण, एंड फाइनली काय येते आपला n इज इक्वल टू c अपॉन रूट ओवर a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस c स्क्वायर, देयरफॉर n इज इक्वल टू काय आहे 0 अपॉन रूट 25, कारण c ची व्हॅल्यू 0 होती, देयरफॉर n इज इक्वल टू व्हाट 0, बरोबर आहे का नक्की, देयरफॉर काय म्हणूया l, m, n इज इक्वल टू किती आले सांगा 4/5, बरोबर, कॉमा व्हाट इज इट 3/5 कॉमा 0, करेक्ट, याला मी बॉक्स करणार एंड दिस इज व्हाट इज माय रिक्वायर्ड सॉल्यूशन, म्हणजे या क्वेश्चन मध्ये काय केलं आपण, आधी डीआरएस फाइंड आउट केले आणि डीआरएस वरून डीसीएस केलं, की लाईन कुठल्या पॉइंट वरून चालली याचा काय संबंध आला का इथं, नाही, कळलं नक्की सर्वांना, शुअर, डन।